नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल महापालिकेतील अमृत 2 या अभियानाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या 4 महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 424.17 कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. याबाबत 20 सप्टेंबरपर्यंत शासकीय निर्णय मंजूर हो पनवेल महापालिकेला निधीही उपलब्ध होईल असा विश्वास पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्यात तरुण महापालिका निर्माण झाली. आता या महापालिका हद्दीत सर्व पद्धतीच्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत योजनेचा फायदा महापालिका हद्दीला करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अभियानाअंतर्गत 4 प्रकल्प राबवण्यात येत आहेत. याबाबतची माहिती पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी दिली आहे. उरण ते अलिबाग या सागरी मार्गावरील करंजा ते अलिबागच्या रेवस या 2 बंदरादरम्यान रोरो सेवा सुरू करण्यासाठी 5 वर्षापूर्वीच करंजा जेट्टीची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गाला जोडणाऱ्या अलिबागमधील रेवस जेट्टीचे काम सुरू असल्याने करंजा जेट्टीचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. उरण आणि अलिबाग या 2 तालुक्यांदरम्यान 4 किलोमीटरचे सागरी अंतर असून या सागरी मार्गावर रोरो सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तयार करून कामाला सुरुवात केली. त्यानुसार 25 कोटी रुपये खर्च करून करंजा बंदरात रोरोची स्वतंत्र जेट्टी उभारण्यात आली. दरम्यान या रोरो सेवेमुळे दोन्ही तालुक्यातील 50 किलोमीटरपेक्षा अधिकचे रस्त्यांवरील अंतर कमी होणार आहे. उरण शहर आणि तालुक्यात गुरुवारी पहाटेपासून अनेक ठिकाणी पावसाळ्यास सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाचा जोर आता वाढल्याने उरणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उरणमधील मागील आठवडाभरापासून पाऊस सुरू आहे. सुरुवातीला अगदी 5 ते 10 मिनिटे कोसळणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली असून गुरुवारी पहाटेपासून सुरू झालेल्या या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे उरणच्या बाजारात खरेदीसाठी तसेच मुलांना शाळेतून ने आण करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना पावसाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान उरणमध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे अनेक मार्गावर असलेल्या खड्ड्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. रोटरी क्लब ऑफ पाताळगंगा यांच्या वतीने मोहपाडा तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या मोहिमेमध्ये तलावातील प्लास्टिक बाटल्या निर्माल्य आणि जलपर्णी दूर करून साफसफाई तसेच तलाव नजीकच्या परिसरात सफाई करण्यात आली. या स्वच्छता अभियानात रोटरी सदस्यांकडून श्रमदान करण्यात आले आणि तलावातील कचऱ्याची योग्य विल्हेवाटही लावण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे अध्यक्ष रोटरियन अमित शाह, क्लब सेक्रेटरी रोटरियन डॉ धीरज जैन यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते. हे अभियान राबवल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी रोटरीचे अभिनंदन केले. नवी मुंबईचे आकर्षण केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गानजीकच्या नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ 28.5 फूट उंचीची भव्य फ्लेमिंगो शिल्पाकृती साकारण्यात आली आहे. या शिल्पाकृतीची विशेष नोंद बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स या संस्थेमार्फत घेण्यात आली असून नवी मुंबई महापालिकेस याबाबतचे राष्ट्रीय विक्रमी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स संस्थेचे परीक्षक बी नायक यांनी टाकाऊ धातूंच्या यंत्रभागांद्वारे बनवलेल्या देशातील सर्वात उंच शिल्पाकृती असा मजकूर असलेले राष्ट्रीय विक्रमाचे प्रमाणपत्र आणि पदक महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे प्रदान केले. 26 वेगवेगळ्या यंत्रातील 1790 टाकाऊ यंत्रभागांपासून बनवलेली धातूंची फ्लेमिंगो शिल्पाकृती लांबूनही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या राष्ट्रीय विक्रमामुळे नवी मुंबईची फ्लेमिंगो सिटी ही ओळख राष्ट्रीय स्तरावर मुद्रांकित झालेली आहे. सीकेटी इंग्रजी माध्यमिक विद्यालयात हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून यामध्ये इयत्तानुसार विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी सीकेटी कॉलेजच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ गीतिका तुनावर यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले आणि जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहेच, परंतु सर्वांगीण विकासासाठी अनेक कलागुणांची जोपासना करा, शारीरिक सौष्ठवाकडे लक्ष द्या, मैदानी खेळ खेळा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाला
मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षिका निर्जा, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका निलिमा शिंदे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. हिंदी भाषा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हिंदी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी केले. हिंदी भाषा दिन बुधवारी सर्वत्र साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त सहयोग स्नेह सेवा संस्थांच्या वतीने नवीन पनवेल येथील कर्नाटक संघ हॉल येथे 70वा हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाला माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत सर्वांना हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सहयोग स्नेह सेवा संस्थान या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉ कविता चौतमन, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, आरती यादव, जितेंद्र तिवारी, भाजप दक्षिण भारतीय सेल संयोजक श्रीनिवास कोडरू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून राज्य सरकारच्या मँग्रोव्ह सेल यांना 814 हेक्टर मँग्रोव्ह क्षेत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, JNPA उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ, अध्यक्ष संजय सेठी उपस्थित होते. यावेळी संजय सेठी म्हणाले की आम्ही मँग्रोव्हच्या मॅपिंगचे पर्यावरण संवर्धनासाठी 814 हेक्टर मँग्रोव्ह क्षेत्र महाराष्ट्र सरकारच्या स्वाधीन केले आहे. आम्ही नैसर्गिक अधिवासाचा आदर करतो आणि त्यांच्या वनस्पती आणि प्राण्यांचे पालनपोषण करण्यासाठी कार्य करत असल्याचे सांगत JNPA तत्त्वज्ञान व्यवसायाच्या पलीकडे मूल्य निर्माण करणे आणि व्यवसायाच्या केंद्रस्थानी शाश्वत विकास ठेवणे आणि शाश्वत भविष्य निर्माण करणे आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. मागच्या 2 दिवसांपासून कोकण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा सुरूच आहे. उत्तर कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उर्वरित कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच विदर्भातही विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आणखी 2 दिवस राज्यात पावसाचा जोर असणार असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खारघर सेक्टर 3 मधील बेलपाडा गावातील जुन्या पाईपला गंज पकडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. बेलपाडा गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झालेल्या आहेत. बेलपाडा गावातील लोकांना पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत असतो. 20 ते 22 वर्षांपासून लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत, पण त्या पाईपलाईनमध्ये गंज निर्माण झाल्याकारणाने पाणी पुरवठा कमी होतो. म्हणून बेलपाडा गावात नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी. यामुळे गावातील लोकांना पाण्याचा पुरवठा सुरळीत होईल, पाणी जास्तीत जास्त प्रमाणात मिळेल असे घरत यांनी निवेदनात नमूद केले आहे. पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव 2022 राज्यस्तरीय गणेश आरती पठण स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेबरोबरच पालक, मुले आणि गणेशोत्सव उपक्रमही आयोजित केला होता. गणेशोत्सवानिमित्त 10 दिवस 10 विषय पालकांना देण्यात आले होते. त्यांनी ते मुलांकडून एकत्र करून घ्यायचे होते. दोन्ही उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये राज्यातील अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल 11 सप्टेंबर रोजी लागला. यामध्ये CKT विद्यालयाच्या पहिलीतील सायली सचिन भिसे हिने गणेश आरती पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये स्टँडर्ड क्लबची स्थापना करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अखत्यारीतील ग्राहक कल्याण, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये प्रमाणित उत्पादनासंदर्भात
जनजागृती करण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबच्या वतीने विविध उपक्रमांचा प्रारंभ झाला. गव्हाण विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या स्टँडर्ड क्लबच्या प्रमुखपदी विद्यालयातील ज्येष्ठ विज्ञान अध्यापिका योगिता पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेच्या नागोटणे केंद्राअंतर्गत 18 प्राथमिक शाळा येत असून त्यामध्ये एकूण 432 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र यातील तब्बल 6 शाळा अंधारात आहेत. त्यापैकी नागोटणे शाळा क्रमांक 1, निडी आणि पिंपळवाडी या 3 शाळांचे वीज बिल हे थकीत आहे. जोगेश्वरी नगर, नागोटणे, शेतपळस, वासगाव या 3 शाळांचे वीज बिल जिल्हा परिषदेमार्फत भरण्यात आले आहे. तर सादीरच्या 4% अनुदानातून पळस येथील शाळेचे वीज बिल भरले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आदिवासी बहुल भागातील एकलघर, लावेची वाडी आणि भापक्याची वाडी येथील प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. मात्र या शाळांमध्ये वीज मीटरही नाहीत. शालेय खर्चासाठी जिल्हा परिषदेकडून प्रत्येक शाळेला सादील रक्कम दिली जाते, त्यातून वीज बिल भरणे अपेक्षित आहे. मात्र नागोटणे केंद्रातील शाळांना अद्याप सादी रक्कम अदा करण्यात आली नसून तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती मिळते आहे. रॉजर फेडररने नुकतीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने गुरुवारी ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करून त्याच्या चाहत्यांना निवृत्तीबाबत माहिती दिली आहे. लंडनमधील पुढच्या आठवड्यातील लेबर क्लब फेडररची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. रॉजरच्या या निर्णयामुळे त्याच्या जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याने ट्विट केलेल्या मेसेजलाही नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचा खेळ कायम आठवणीत राहील अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. रॉजर फेडरर हा सध्याच्या युगातला टेनिसचा सम्राट म्हणून ओळखला जातो. त्याने 20 वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले आहे.